कोविड पॅन्डेमिकचा दुष्परिणाम सर्व समाजावरती होत आहे आणि आपण पाहतोय की याच्यामध्ये जे बालकं आहेत त्यांच्यावर देखील याचा दुष्परिणाम होताना दिसून येतो आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमधून अशी माहिती समोर येते आहे की जी लहान बालकं आहेत, जे बाल आणि कुमार वयातील सुद्धा आपण म्हणू शकतो 0 ते 18 वयोगटातील, हे ज्यांचे दोन्ही पालक या कोविड संसर्गजन्य आजाराला बळी पडलेले आहेत आणि मग अशा बालकांचं मुला मुलींचं शोषण होऊ नये, त्यांच्यावरती अन्याय होऊ नये किंवा त्यांच्या ज्या अडचणींमध्ये त्यांना योग्य ती मदत मिळावी म्हणून शासनाने एक टास्क फोर्स गठीत केलेला आहे आणि या टास्क फोर्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष आहेत आणि बाकीचे सगळं सर्व यंत्रणा त्याच्यामध्ये आहेत, याच्यातून अशा मुलांना अशा बालकांना सर्व प्रकारची मदत शासन देऊ करत आहे. म्हणजे याच्यामध्ये एकदम मानसोपचार तज्ज्ञांपासून वैद्यकीय मदतीपासून ते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये म्हणून पोलीस मदत देणे, त्यांचं समुपदेशन करणे, कायद्याच्या अंतर्गत जे काही त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टीचे संबंधित विषय असतील त्यांचं त्यांच्या नावावरती ट्रान्सफर करून देणे, हे काही छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या ज्या अडचणी आहेत किंवा त्यांना त्यांच्या डे टू डे आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे किंवा मग आवश्यकता भासल्यास त्यांना शिशुगृह किंवा बालगृहामध्ये ट्रान्सफर करणे, या सर्व गोष्टींसाठी ही टास्क फोर्स कार्यरत राहणार आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक नम्र आव्हान करतो आहे की अशा प्रकारची जर कुठे घटना आपल्याला दिसून आली किंवा अशा प्रकारची बालकं जर आढळून आली की ज्यांचे दोन्ही पालक कोविडच्या या संसर्गजन्य आजाराला बळी पडलेले आहेत, त्यांची नावे आणि त्यांची तपशील कृपया आपल्या ग्रामपंचायती, आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या माध्यमातून शासनाला उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून त्यांना आवश्यक ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल आणि शासनाने जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये सर्वतोपरी मदत सर्व प्रकारची त्यांना देण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करू शकतो. धन्यवाद.